3 डिसेंबर अर्थात जागतिक दिव्यांग दिन आज अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच विशेष दिव्यांग तपासणी आणि अपंग प्रमाणपत्रांचं वाटप माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाने आयुर्वेद महाविद्यालय येथे नुकतंच या शिबिराचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते झालं आहे. आज आपण त्यांच्याकडूनच जास्त माहिती या शिबिराबाबत घेऊयात. कशा प्रकारचं शिबिर आहे आणि काय माहिती द्याल? जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून आज एक शिबिर आयोजित केलं गेलं. विशेषतः कारण की अपंगांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याच अडचणी निर्माण होतात की तो दिव्यांग असतो आणि बऱ्याच वेळेला त्याला एखाद्या लांबून एखाद्या तालुका स्तरावरतून या ठिकाणी सिव्हिलमध्ये यावं लागतं. त्याच्यामध्ये तिथं सर्टिफिकेट जे काही दिव्यांगाचं सर्टिफिकेट आहे त्याची तपासणी होती किती टक्के तो दिव्यांग आहे आणि त्याच्यातून तपासणी होऊन त्या सगळ्या बाबी ह्या पूर्तता केल्या जातात. पण बऱ्याच वेळेला तिथं कुणी अधिकारी नसेल कर्मचारी नसेल त्याचं सर्टिफिकेट जे असतं ते दिलं जात नाही आणि त्यामुळे ते बऱ्याच वेळा आमच्याकडे संपर्क साधतात. त्याच्याकरता आज आम्ही या ठिकाणी स्वतंत्र शिबिर आयोजित केलं आहे की ज्या माध्यमातून लगेचच त्याची तपासणी होऊन त्याची नोंद केली जाईल आणि तशा प्रकारचं सर्टिफिकेट त्याला नंतर त्या सगळ्या इश्यू केलं जाईल अशा प्रकारे वेगळं शिबिर आज एक ह्या दिव्यांग जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आयोजित केलं गेलं. आणि येत्या काळामध्ये खरं तर याच्याकरता अजून सोयीस्कररित्या आम्ही एक आमच्या कार्यालयामध्ये एक स्वतंत्र माणूस त्याच्याकरता नेमलेला गेलेला आहे की जो फक्त दिव्यांग विषयाकरता जो काम करेल की जर तो आला त्याच्या काय अडचणी असतील तर त्याला सर्टिफिकेट इश्यू होत नसेल किंवा बाकीचे त्याला काय अडचणी असतील त्याच्याकरता देखील आम्ही सर्व एक स्वतंत्र विभाग या ठिकाणी आमच्या कार्यालयामध्ये कार्यरत केलेला आहे. बरं, दिव्यांग बांधव म्हणलं की हा समाजातला फार वंचित एक घटक असतो की ज्यांना प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात, तर आज महानगर न्यूजच्या माध्यमातून या शिबिराबाबत तुम्ही जिल्ह्यातील नागरिकांना काय आवाहन कराल? आज या निमित्तानं तर मी सर्व आमचे दिव्यांग बांधव आहेत त्यांना मनापासून ह्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये कोणाला काही अडचण आली तर निश्चित आमच्याकडे जर संपर्क केला तर त्या अडचणी दूर करण्याकरता आम्ही त्याला एक मदत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आज आयुर्वेद महाविद्यालय येथे प्रथमच विशेष दिव्यांग तपासणी आणि अपंग प्रमाणपत्रांचं वाटप शिबिर जे आयोजित केलेलं आहे त्याचे आयोजक आहेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे. आता ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांनाच याबाबत अधिक माहिती विचारूयात. कशा प्रकारचं शिबिर आहे आणि आज तुम्ही यामध्ये जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना कशाचं वाटप करणार आहात? आज जागतिक अपंग दिन आहे. या दिनानिमित्त आमदार संग्राम भाईंनी काहीतरी उपक्रम घ्यायचा अपंगासाठी, त्यांनी आम्हाला सुचवलं का तुम्ही काहीतरी अपंगासाठी उपक्रम घ्या. तर आपण बघतो वेळोवेळी प्रत्येक पक्ष असेल सरकार असेल अपंगासाठी ते विविध योजना आणतात, पण ते योजने जे खरे अपंग आहेत ते योजनेचा फायदा घेण्यासाठी त्यांना अपंगाचं सर्टिफिकेट नसतं. केंद्राला UDID सर्टिफिकेट म्हणून ते नसतं. तर ते सर्टिफिकेट मिळण्यासाठी आपण आज कॅम्प घेतलेला आहे. आज सिव्हिलच्या माध्यमातून जे त्यांचे अस्थिरोग असतील मनोरुग्ण असतील वेगवेगळ्या विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या अधिकाऱ्याखाली आपण हा कॅम्प आज घेतलेला आहे. आणि ह्या कॅम्पचं दुसरं वैशिष्ट्य असं की ज्या सरकारी योजना आहेत महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या असतील जिल्हा परिषदकडून असेल किंवा समाज कल्याणकडून असेल त्या योजनेंचा लाभ त्यांना कसा दिला जातो काय काय योजना आहेत याची माहिती देखील आपण जे तज्ज्ञ शासकीय अधिकारी आहेत वेगवेगळ्या विभागाचे त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना आज त्या या ठिकाणी मार्गदर्शन देखील दिलेलं आहे. आणि यानंतर भविष्यात समजा या लोकांना काही जरी अडीअडचणी आल्या तरी त्यांनी निसंकोचपणे तुमच्याशी संपर्क साधला तर काहीच अडचण येणार नाही? 100% काही अडचण नाही आहे. त्यासाठी मी माझा पर्सनल नंबर आपण जिल्हाभर गेलेला आहे, आज जिल्ह्यातून या ठिकाणी लोक आलेले आहेत, सगळ्यांना माझा नंबर दिलेला आहे. सिव्हिल असेल जिल्हा परिषद असेल कुठे जरी असेल तर संग्राम भाई यांची पूर्ण टीम या अपंगासाठी नेहमीच तत्पर राहील असा शब्द देतो मी. आणि आजचा जो या सगळ्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल काय म्हणाल? आता काय होतं, सामाजिक काम म्हणलं की जगताप परिवार नेहमी पुढे असतो आणि त्यांच्याकडून आम्हाला शिकायला भेटलेलं आहे. ते नेहमीच सामाजिक उपक्रम घेत असतात, त्या माध्यमातून त्यांना लोकांचा विश्वास आहे, लोकांची एक आवड आहे, त्यामुळं ते वेळोवेळी सामाजिक उपक्रमात या ठिकाणी भाग घेत असतात आणि आज हजारोचे लोक या ठिकाणी जिल्ह्यातून आलेले आहे. खरं तर समाजातला हा असा घटक आहे की ज्यांच्या वाटेला कायम उपेक्षा अडचणी आणि संघर्ष असतो, परंतु या शिबिराच्या माध्यमातून आज दिव्यांग बांधवांसाठी नक्कीच काहीतरी मार्गदर्शक आणि दिशादर्शक असं काहीतरी काम घडेल यात ती मात्र ही शंका नाही. कॅमेरामन मयूर नवगिरेंसह मी स्नेहा जोशी, महानगर न्यूज, अहमदनगर. 15 वर्षापूर्वी काकांना एक दिल्लीचं राजीव गांधी रत्न पुरस्कार असं त्या ठिकाणी भेटलेला होता. त्या काळामध्ये 15 वर्षापूर्वी मार्गदर्शक साहेब होते. हा असाच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता.
या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये परत हा कार्यक्रम झालेला नाही. आपल्याला माहिती आहे की अनेकांना हे सर्टिफिकेट घेत असताना किती त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो, किती हलकाटे मारावे लागतात. आमच्याकडे सुद्धा त्या काळात लोक यायचे. आजची ही डॉक्टर लोकांची टीम चांगली आहे. आज संग्राम भायांच्या ऑफिस मधून फोन केला तर ताबडतोब त्या ठिकाणी काम होतात. परंतु पूर्वीचा अनुभव हा खूप वाईट आहे. आधीच तो व्यक्ती अपंग असतो, दिव्यांग असतो, कोणाला डोळ्यांनी कमी दिसत असतो, त्यांची अपेक्षा असते की बाबा आपला मुलगा कुठेतरी नोकरी लागला पाहिजे, याला सवलती मिळाल्या पाहिजे. परंतु त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थारा दिला जात नसायचा. अनेक ठिकाणी त्या दिव्यांगाला त्या ठिकाणी सवलती मिळत नसायच्या. आणि त्या काळामध्ये पूर्वीपासून हे बागराजे साहेब हे काम करतात. आणि ही गोष्ट संग्राम भाईंच्या लक्षात आल्यानंतर संग्राम भाईंनी सूचना केली की बाबा आयुर्वेदला असा आवाजचा कार्यक्रम करायचा. निश्चित सर्वजण संग्राम भाईला या ठिकाणी दुवा देतील की आज या ठिकाणी ही सर्व तपासणी झाल्यानंतर थोड्या दिवसातच तुम्हाला या ठिकाणी हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी कोणताही त्रास न होता तुम्हाला हे संग्राम भायामुळे या ठिकाणी मिळणार. आणि म्हणून त्यांना आपण सर्वांच्या वतीने त्यांना दुवा दिली पाहिजे की भैया तुम्ही खूप चांगला उपक्रम घेतला. यापूर्वी नगर शहरामध्ये असे काही उपक्रम झालेले नाहीये. परंतु आपण अनेक लोकांची दुवा घेतो, परंतु या लोकांची दुवा जी तुम्हाला जी मिळणार आहे ते निश्चितच तुमच्या कारकिर्दीला नाही का चांद तारे ज्या लागतात तसे लागून जाणार आहे.